अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे चाळीसगाव येथील उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, जळगावच्या खासदार स्मिता वाघ, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार साहेबराव घोडेस्वार यांच्यासह विविध मान्यवर आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ठिकठिकाणी रॅलीचं उत्स्फूर्तपणे जल्लोषात नागरिकांकडून स्वागत करण्यात आल्याचं यावेळी बघायला मिळालं. सर्वसामान्य चाळीसकर आणि व्यापारी वर्गाकडून मंगेश चव्हाण यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मंगेश चव्हाण यांनी विजय आपला निश्चितच होईल असा माणस बोलून दाखवला. नंदकिशोर सैंदाणे, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव.